गंगापूर कुलताबाचे आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथील रामेश्वर महादेव ते खुलताबाद तालुक्यातील वेरुळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत तब्बल 70 किलोमीटर सावरकर गौरव यात्रा संपन्न झाली. कायगाव टोका येथून निघालेली ही गौरव यात्रा शेकडो कार्यकर्त्यांसह जय श्रीराम भारत माता की जय असा जयघोष करत मोटरसायकलवर गंगापूर तांदुळवाडी मालुंजा सिद्धनाथ वाडगाव शिल्लेगाव सावंगी लासू स्टेशन धामोरी डोणगाव रायपूर पिंपळगाव पाचरवाडी कसाबखेडा मार्गे वेरुळला पोहोचली व गौरव यात्रेचा समारोप झाला. आमदार प्रशांत बंब स्वतः मोटरसायकलवर तब्बल 70 किलोमीटर या रॅलीमध्ये सहभागी होते. राज्यातील ही सर्वात मोठी रॅली असल्याचेही त्यांनी सांगितले. यात्रेचा समारोप प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले की काही देशद्रोही लोक देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य वीरावर बेताल वक्तव्य करत आहेत, मात्र जनता त्यांना कदापही माफ करणार नाही असे सांगून यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले व गौरव यात्रेचा समारोप केला. आपल्या देशामध्ये काही ज्यांना दुसरा शब्द येणार नाही देशद्रोहीपणा करतायत, त्याचं महत्वाचं कारण आहे की स्वातंत्र्य वीरांना ते नाव ठेवतायत आणि स्वातंत्र्य वीरांनी जे आपल्या देशाकरता केलं आपलं पूर्ण जीवन अर्पण केलं, जसं स्वातंत्र्यवीर सावरकरजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांच्या संपूर्ण जर तुम्ही त्यांचं आयुष्य बघितलं, काळ्या पाण्याची शिक्षा हिंदुस्थानमध्ये काळ्या पाण्याची शिक्षाचा अर्थ त्यावेळेला अक्षरशः काही लोकं वेडी झालीत, काही लोकं मरण पावलीत. सावरकरजींना एका 10x10 खोलीमध्ये त्यांना कोलूचं बैल बनवून त्यांना तेल काढायला लावायचे, रात्री खाय प्यायला द्यायचे नाही, तसं झोपायला लावायचे, थोडंसं पाणी पाजायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना असं कित्येक वर्ष त्यांना ही सजा इंग्रजांनी दिली होती. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्व समाज एकत्र येऊन एक सामाजिक बांधिलकी निर्माण केली होती आणि अशा स्वातंत्र्यवीरांना म्हणजे त्यांच्या शब्दात त्यांची ओळख होऊ शकत नाही, त्यांचा त्याग त्यांनी देशाकरता केलेलं बलिदान अर्पण हे शब्दात होऊ शकत नाही आणि अशांच्या बाबतीमध्ये काही देशद्रोही लोक त्यांना नावं ठेवत आहेत. अशा स्वातंत्र्यवीरांना जे जे असल्या पद्धतीनं बडबड करतायत अक्षरशः, त्यांच्याकरता संपूर्ण देश एकजूट होऊन पूर्ण देशात महाराष्ट्र राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांनी पूर्ण देशात आणि राज्यात या सगळ्या रॅलीज काढलेल्या आहेत. माझ्या मतदारसंघ गंगापूर रत्नपूर खुलताबाद या मतदारसंघामध्ये हजारोच्या संख्येने माझ्या मित्रांनी सहभाग घेतला, मोटरसायकल रॅली काढली, ठिकठिकाणी सगळ्या रॅली काढून सावरकरांच्या बाबतीमध्ये प्रेम व्यक्त केलं, स्वातंत्र्यवीर गौरव यांचा म्हणजे गौरव गाथा गायली ह्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणून सर्व देशवासियांचे, राज्याचे आणि मतदारसंघातील सर्व मित्रांचे मी आभार व्यक्त करतो. वंदे मातरम.